अस्वच्छतेमुळे कुपोषणाच्या प्रमाणात वाढ होत असून लहान मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मधुकर राजे आर्दड यांनी केलं आहे. जिल्हा परिषदेच्या वतीनं स्वच्छता अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मधुकर राजे अर्दड हे होते. तर यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके, अजय जोशी यांची उपस्थिती होती. वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यातून 36 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी हा संदेश दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मधुकर राजे आर्दड यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितलं की सरकार ग्रामीण भागातील नागरिकांसाठी चांगल्या योजना राबवत असतं, परंतु ग्रामीण भागातील नागरिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्यानं नवजात बालकांमध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कनिष्ठ व वरिष्ठ गटात झालेल्या स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातून 3 पारितोषिकं देण्यात आली. यावेळी तांदळे व गुरुप्रीत सिंग या क्रीडा अधिकाऱ्यांनी परीक्षकाचं काम पाहिलं. जिल्हा परिषदेचे अधिकारी व त्याचप्रमाणे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात जात असताना माझं स्वागत गुलाबाच्या फुलांनी नाही तर लोकांनी केलेल्या त्या शौचानं घाणीनं माझं स्वागत झालं. घरी आल्यावर मी त्याला म्हणालो, अरे आमचं भारत सरकार स्वच्छ भारत अभियान राबवतंय, शौचालय बांधण्यासाठी करोडो रुपये खर्च करतंय आणि तुम्ही शौचालय बांधायचं तर उघड्यावर रोडवर शौचात जाता, हीच काय तुमची प्रतिष्ठा? त्यामुळे आजच्या व्यासपीठाला विषय मिळतो. शौचालय असेल जेथे खरी प्रतिष्ठा येईल तिथे. गाव भाव या निरोगी सुंदर सुधारावे लागेल एक एक घर, त्यानेच नांदेल गावी आनंदी सर्वत्र असे आपण म्हणतो आणि आपण तसे अस्तित्वातही आणले पाहिजे. आपल्या देशातील युवा पिढी चे नागरिक पाश्चात्य देशांच्या अनेक सवयींचे वागण्याचे त्यांच्या लफबींचे अनुकरण करण्यात धन्यता मानतात. त्या देशातील हिरो हिरोईन्स बिझनेसमॅन मॉडेल्स यांना आदर्श मानले जाते, परंतु तेथील स्वच्छता